कुठलं आंदोलन आहे, काय तुमच्या आंदोलनाची मागणी? माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काल एका बैठकी कचरा प्रश्न जर सुटला नाही तर महापालिका बरखास्तीची भूमिका घेतलेली आहे. महापालिका ही जनतेनं निवडून दिलेली आहे आणि याच्या शिवसेनेला टार्गेट केलं जातं जाणीवपूर्वक असं आम्हाला या भूमिकेतून वाटतं. कचरा प्रश्न निर्माण होऊन 5 ते 6 महिने झालेले आहेत. शासन स्तरावरून उच्चस्तरीय बैठका झाल्या, उच्चस्तरीय समित्या नेमल्या, नगरविकास सचिव असेल, विभागीय आयुक्त असेल, कलेक्टर असेल, म्युनिसिपल कमिशनर असेल, शासनाने विशेष करून कचरा प्रश्न सोडवण्यासाठी इथं निपुण विनायक निपुण सारखा एक अधिकारी सुद्धा पाठवला. ते अधिकारी येऊन 3 महिने झाले पण तो कचऱ्याचा प्रश्न 1% सुद्धा पुढे सरकलेला नाही. कचरा प्रश्नाला जागा देणं, जागा मिळून देणं, कारण आता हे शहर मोठं झालेलं आहे, याला शहराच्या आजूबाजूला कुठेतरी जागेची खूप आवश्यकता आहे. त्यासाठी कायदा सुरक्षेचा प्रश्न आहे, ते सुद्धा संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. ही शासनाची बाजू आहे. आम्हाला शासनाने ही भूमिका घ्यायला पाहिजे होती की शासन सुद्धा याच्या जबाबदारी आहे, ही महापालिका जबाबदार नाही. म्हणून आम्ही या इथं कलेक्टर हे शासनाचे प्रतिनिधी आहेत, महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी असल्यामुळं हा कचरा आम्ही इथं शासनाच्या दारात घेऊन आलेलो आहे. शासनाने ठरवावं की कचरा कुठे टाकायचा आणि म्हणून हा कचरा आम्ही शासनाच्या दारात कलेक्टरांच्या कार्यालयात घेऊन आलेलो आहे. धान्यमध्ये आणि भाजप तुमचे सहकारी भाजपचे आहेत, मुख्यमंत्री पण भाजपचे आहेत, सत्तेत तुम्ही सोबत आहात आणि तुम्हीच आंदोलन करताय. सत्ता शिवसेनेची हेच तर दुखणं आहे बाकीच्या लोकांचं 25 वर्षाने, कारण सत्ता शिवसेने ज्यावेळेस भाजपचा महापौर होता तो पण प्रश्न कचरा प्रश्न निर्माण नाही झाला, तो पण आंदोलनं चालू होती तरी ते मिटवले गेले. तो जाणीवपूर्वक नंतर हे आंदोलनं पेटवले गेले कारण शिवसेनेचा महापौर आला. शिवसेनेला अडचण आणण्यासाठी हा प्रश्न आहे. महापालिकेला अतिशय कमी अधिकार असतात महापौरांना, अधिकार हे प्रशासनाला असतात, प्रशासन हे शासनाचे प्रतिनिधी असतात. म्हणून याला एकटी महापालिके लोकनियुक्त बॉडी याला जबाबदार नाही, त्याला प्रशासन सुद्धा तितकंच जबाबदार आहे. म्हणून शासनाची शासनाला ही भूमिका घेता नाही येऊ शकत, म्हणून शासन सुद्धा या कचरा प्रश्नाला जबाबदार आहे, ही आमची भूमिका आहे.